हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी मयूर भोयर, मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज राम लल्ला हे अयोध्यामध्ये येणार आहेत आणि त्याच्या सगळ्यांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा. आज विद्यार्थी मित्रांनो, आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे कोणी पण कम्प्युटर बॅकग्राऊंडचे असेल, मग तो BCA असो, MCA असो, BSC असो, BTECH असो, या सगळ्यांसाठी जे कुठल्या गव्हर्नमेंटच्या जॉब्स निघत असतात, जे आपल्या कम्प्युटर रिलेटेड आहे, त्या सगळ्या जॉब बद्दलची माहिती आज आपण इथे देण्यासाठी आलेलो आहोत. तर ही व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची राहील जे CSIT, BTECH, BCA, BSC, IT, MCA, BSC, IT, CS, MTECH हे करत आहे, हे परस्यू करत आहे किंवा कम्प्लीट केलेलं आहे. आणि आज आपण फक्त गव्हर्नमेंट जॉब्स बद्दल बोलणार आहोत, आपण ना प्रायव्हेट जॉब बद्दल बोलणार आहोत, किंवा आपण गेट किंवा कुठल्या एंट्रन्स एक्झाम नुसार नाही बोलणार आहोत, आपण बोलणार आहोत फक्त ना फक्त डायरेक्ट ज्या रिक्रुटमेंट होतात एक्झाम थ्रू, त्यांचे प्री आणि मेन्स थ्रू, आणि कोर जे कम्प्युटर बॅकग्राऊंडचे आहेत त्यांच्यासाठी होतात, त्याच्याबद्दलच आज आपण बोलूया. तर एक एक आपण एक हे जे नंबर ऑफ वॅकन्सीज निघत जातात त्याच्याबद्दल तर डिस्कशन करत चालूया विद्यार्थ्यांनो. आता सगळ्यात पहिले जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की बँकिंग सेक्टरमध्ये कुठल्या प्रकारच्या जॉब्स राहतात जे फक्त कम्प्युटर सायन्स आणि IT विद्यार्थ्यांसाठी निघू शकतात, तर बरेच बँक्समध्ये म्हणजे मॅक्सिमम बँक्समध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर ही एक पोस्ट अवेलेबल असते. तसं बघतो म्हटलं तर ही जी स्पेशलिस्ट पोस्ट आहे, बँक्स तर आजकाल रुरल एरियामध्ये पण चालू झालेले आहे, जे क्लरिकल किंवा PO पोस्ट राहते ते त्या ग्रामीण भागात पण तुम्हाला दिसू शकते, परंतु मोस्टली स्पेशलिस्ट ऑफिसर जी पोस्ट आहे ती सिटी लेवलवर जास्त राहते. तर जो Tier 2, Tier 3 किंवा Tier 1 सिटीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशलिस्ट ऑफिसरची पोस्ट मिळते. तर ज्या विद्यार्थ्यांना कदाचित ग्रामीण भागात नाही जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही स्पेशलिस्ट ऑफिसर पोस्ट ही एक चांगली पोस्ट राहू शकते. IBPS जेव्हा त्याची रिक्रुटमेंट काढतो तर त्याच्यासाठी पण एक IBPS SO IT ऑफिसर म्हणून एक पोस्ट तो अवेलेबल करत असतो. इवन जे RRB आहे, रिजनल रुरल बँक, त्याच्यात सुद्धा Scale 2 ऑफिसर म्हणून एक पोस्ट असते, ती सुद्धा CSIT रिलेटेड आहे. त्यानंतर जे रेल्वे रिझर्वेशन बोर्ड आहे, इथे आपण IBPS काढूया, रेल्वे रिझर्वेशन बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे ज्युनियर इंजिनियरची पोस्ट असते ते सुद्धा अवेलेबल असते, जी फक्त कम्प्युटर CSIT विद्यार्थ्यांसाठी असते. इवन ज्या आपल्या नॅशनलाइज बँक्स आहेत त्यासुद्धा आपल्या लेवलवर स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पोस्ट काढत असतात. तशी इंडियन बँक जी आहे SO पोस्ट काढतो, बँक ऑफ इंडिया काढतो, इवन बँक ऑफ महाराष्ट्राची सुद्धा आपल्याला SO पोस्ट बघायला मिळालेली आहे की ते त्यांच्या सुद्धा वॅकन्सीज काढत असतात. बरं, महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला वॅकन्सीज अशा 4 डिजिट मध्ये नाही भेटणार किंवा 5 डिजिट मध्ये नाही भेटणार. तुम्हाला SO ज्या वॅकन्सीज आहे त्या फक्त कम्प्युटर बॅकग्राऊंडवाल्या विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळं कदाचित त्या वॅकन्सीज जे आहे त्या 2 डिजिट 3 डिजिट अशामध्ये मॅक्सिमम मिळू शकतात. म्हणजे कुठे 900 वॅकन्सीज निघाल्या, कुठे 150 वॅकन्सीज निघाल्या, कुठे 75 वॅकन्सीज निघाल्या, तर अशा प्रकारे तुम्हाला SO ज्या वॅकन्सीज आहे तुम्हाला दिसू शकतात. सोबतच जे बाकी रेग्युलेटरी बॉडीज आहे जसे SEBI आहे, तर SEBI सुद्धा Grade A पोस्ट निघत असतात. आणि जे NABARD आहे हे सुद्धा जे आहे ते आपल्या IT ऑफिसरच्या किंवा SO ऑफिसरच्या स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पोस्ट काढत असतात. आता पोस्ट ज्या असतात त्यांना वेगवेगळे नावं दिले जाऊ शकते, परंतु जे बॅकग्राऊंड आहे किंवा जे एज्युकेशन मॅन्डेटरी केलेले आहे ते BCA, MCA, MSC, BSC, BTECH इन कम्प्युटर सायन्स किंवा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT असंच तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हे आपण बोललो बँकिंग एक्झाम्सबद्दल. याच्यामध्येच आणखी एक येतं जे असतं इन्शुरन्स डोमेनमध्ये. इन्शुरन्स आणि बँकिंगचा सिलेबस हा काही वेगळा नसतो मेजरली. तर इन्शुरन्समध्ये पण एक एक्झाम्पल मी दिला आहे की NIACL, AO यांची सुद्धा रिक्रुटमेंट निघते की जे सुद्धा ह्या ज्या कम्प्युटरच्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जागा काढत असतात स्पेशल. त्यानंतर टीचिंग जॉबमध्ये, म्हणजे ज्याला टीचिंगमध्ये जायचं आहे, ज्याला टीचिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांच्या सुद्धा साठी ज्या वॅकन्सीज असतात ते मी इथे इन्क्लूड केलेले आहे. जसं टीचिंग जॉबमध्ये PGT आणि TGT. PGT हे 12th बेससाठी असतं आणि TGT हे 10th बेसवाले जे स्कूल्स असतात त्यांच्यासाठी पोस्ट असतात बेसिकली. तर ह्या ज्या पोस्ट आहे हे कुठल्या कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये निघतात ते बघा. तर KVSची वॅकन्सीज निघत असतात, केंद्रीय विद्यालय संघटनची, आणि NVS, नवोदय विद्यालय संघटन, आणि स्टेट एज्युकेशन बोर्ड यांच्या टीचिंगच्या जॉब्स निघत असतात.
आता केव्हीएस आणि एनव्हीएसच्या जर तुम्हाला कदाचित कम्प्युटर जे शिकवणारे टीचर्स आहेत त्यांच्या जागा बघितण्यात आलेल्या असेल, परंतु जे स्टेट एज्युकेशन बोर्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा कम्प्युटर बॅकग्राऊंडच्या फक्त टीचरच नाही तर एखादी सिस्टीम ऍडमिनची, एखादी नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटरची अशा पोस्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतात. किंवा तुमचं जर एमटेक कम्प्लीट झालेलं असेल तर जे आपलं एआयसीटी नॉर्म्सनुसार जे परमनंट गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगमध्ये किंवा गव्हर्नमेंट डिप्लोमा कॉलेजमध्ये जे वॅकन्सीज निघाल्या जातात किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे कम्प्युटरच्या वॅकन्सीज निघाल्या जातात ते सुद्धा फुलफिल केल्या जातात एमपीएससी लेवल एक्झाममधून, तर त्या स्टेट एज्युकेशन बोर्डमध्ये आपण पकडूया. जर त्याच्यात प्रोव्हाइडेड एज्युकेशन जे असतं ते तुमचं ग्रॅज्युएशन असतं किंवा एक पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा मागू शकतात जर टीचिंगची जॉब जी आहे एक वरच्या चांगल्या व्यवस्थित पोझिशनची असेल. परंतु फक्त जर ग्रॅज्युएशन असेल तर त्यावेळी तुम्हाला सिस्टीम ऍडमिन, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर अशा ज्या असिस्टिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब्स राहतात त्या तुम्हाला तिथे कुठे ना कुठे मिळू शकतात. तर ह्या टीचिंग जॉब सुद्धा कम्प्युटर सायन्सच्या बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी राहू शकतात विद्यार्थ्यांना. आता सेंट्रल गव्हर्नमेंट एंटिटीज म्हणून तिसरं मी दिलेल्या वॅकन्सीज, सेंट्रल गव्हर्नमेंट एंटिटीज पुष्कळशा आहेत पण त्याच्यातल्या मी काही मोजक्या एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला आयडिया दिलेली आहे की जशी रेल्वेज. आता रेल्वेजमध्ये जे कम्प्युटर बॅकग्राऊंडच्या पोझिशन्स होत्या ते पहिले यूपीएससी लेवलवर व्हायच्या, परंतु रेल्वे आता स्वतः त्याची वॅकन्सी काढतो ज्युनियर इंजिनियरची ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड जे आहे ते बीसीए, एमसीए, बी बी टेक असं पाहिजे असते. तर हे कम्प्युटर रिलेटेडच सगळ्या वॅकन्सीज आहेत. मी ॲनी ग्रॅज्युएटवाली वॅकन्सी एकही इथं घेतली नाही आहे. मी फक्त सी एस आय टी बॅकग्राऊंडवाल्यांचीच इथे वॅकन्सी घेतली आहे. इवन मी एंट्रान्स एक्झाम कुठल्याही प्रकारची, जसं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडवाल्यांसाठी गेट म्हणून एक्झाम असते तर जे ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड ट्रेनिंगची जी एक्झाम असते इंजिनिअरिंग एक्झाम, तर ते गेट एक्झामबद्दल मी पण बोलत नाही आहे. मी फक्त जे डायरेक्ट रिक्रुटमेंट होतात त्यांच्या एक्झामनुसार तर त्यांच्याबद्दलच इथे बोलतो आहे. आता सेकंड आहे इस्रो. तर हे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये पण सायंटिस्टच्या भरपूर तुम्हाला पोस्ट पाहायला मिळतात. ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, ज्युनियर सायंटिस्ट अशा वॅकन्सीज तुम्हाला कुठे ना कुठे पाहायला मिळतात. तसंच डीआरडीओ सुद्धा डिफेन्समध्ये सुद्धा ज्युनियर सायंटिस्टच्या वॅकन्सीज निघत असतात जिथे बॅकग्राऊंड तुम्हाला कम्प्युटरचं आवश्यक असते. यांचे जे पे स्केल असतात, मी आता पे स्केलमध्ये याच्यात बोललेलं नाही आहे कारण बरेच सायंटिस्ट पोस्टमध्ये पे स्केल सोबतच पर्क्स राहतात, एक्स्ट्रा ॲडेड ॲडव्हान्टेजेस राहतात, तर ते सुद्धा कुठे ना कुठे येतं. परंतु एक 70 to 1 lakh जे सॅलरी आहे हे अशा पोझिशन्समध्ये कॉमन सॅलरी असतं. नेक्स्ट बघूया. आता NIELIT म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही जी ऑर्गनायझेशन आहे याच्यात तर तुम्ही जर यांच्या करिअर सेक्शनमध्ये जाल तर इथे तुम्हाला बऱ्याचशा वॅकन्सीज तर अशा पण पाहायला मिळून जातात. आणि जर बॅकग्राऊंड बघतो म्हटलं कम्प्युटर सायन्समधलं तर त्याच्यातसुद्धा सायंटिस्ट पोस्ट या ऑर्गनायझेशनमध्ये पाहायला मिळतात. सोबत काही टेक्निकल ज्या असिस्टिंग वॅकन्सीज असतात, जसं मी म्हटलं नेटवर्क इंजिनियर, जसं मी म्हणेन सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, तर या सुद्धा वॅकन्सीज तुम्हाला तिथे पाहायला मिळतात या NIELIT मध्ये. पुढे आहे पब्लिक सेक्टर PSU ज्याला म्हणतो आपण, तर याच्यामध्ये जर कोणी गेट एक्झाम दिली असेल तर तो कुठे ना कुठे एलिजिबल होतो या PSUच्या जे पुढची प्रोसेस आहे रिक्रुटमेंटची त्याच्यासाठी तर गेट स्कोर थ्रू. परंतु माझ्याकडे गेट नाही आहे कारण गेट इंजिनिअरिंगचे देतात पण मी BCS आहे, मी MSc, BSc, IT, CS घेतलेला आहे. तर त्याच्यावेळी ह्या जिकडे ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत आणि मी मेनी अदर्स लिहिलेलं आहे कारण खूप जास्त सेंट्रल जे पब्लिक सेक्टर युनिट्स आहे ते भरपूर जास्त आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि टायअप करून अशा प्रकारे प्रायव्हेट सोबत जे 60% गव्हर्नमेंट आणि 40% प्रायव्हेट अशासारखं असतं. तर हे जे पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत तर याच्यामध्ये एक्झॅक्टली जे BCA, MSc, BSc, IT, CS चे बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतात त्यांच्यासुद्धासाठी जे असिस्टिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे त्यासुद्धा निघतात जे टेक्निकल प्रॉब्लेम्सला रिझॉल्व्ह करतात. तर या पोस्टसुद्धा डायरेक्ट रिक्रुटमेंटनी कुठे ना कुठे काढल्या जातात. तर इथेसुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे जर तुम्ही CS IT बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असाल तर. त्यानंतर पुढे स्टेट गव्हर्नमेंट, जसं आपण आता महाराष्ट्रात राहतो, आपण हे जो व्हिडिओ आहे नेटिव्ह लँग्वेजमध्ये करतो आहे, तर स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम्स पण भरपूर साऱ्या राहतात. जसं जिल्हा परिषदमध्ये नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन फॉर एक्झाम्पल अशा पोस्ट निघतल्या जातात. नगर परिषदमध्ये सुद्धा प्रोजेक्ट मॅनेजर, प्लॅनिंग मॅनेजर या पोस्टमध्ये जे बॅकग्राऊंड आहे ते BCA, BSc, MSc, BE, BTEC अशा प्रकारच्या टेक्निकल बॅकग्राऊंडच्या पोझिशन्स साठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मागतात. इवन मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये
ज्या टेक्निकल पोस्ट असतात, जसं सायबर क्राईमचं डिपार्टमेंट आहे किंवा एक रेडिओ मेकॅनिक म्हणून पोस्ट असते, तर त्याच्या सब इन्स्पेक्टरचे पोस्ट तुम्हाला दिली जाते. त्याच्यात सुद्धा एक वेळी बीसीए किंवा डिप्लोमा असं कम्प्युटर बॅकग्राऊंडचं कुठे ना कुठे मागण्यात आलं होतं. तर स्टेट गव्हर्नमेंटच्या सुद्धा ज्या टेक्निकल पोस्ट आहेत त्याच्यासाठी जागा निघत राहतात. तर ओव्हरऑल जर बघतो म्हटलं तर जर मला कोअर फील्ड सोडायची नाही आहे, परंतु कोअर फील्ड न सोडता प्रायव्हेटमध्ये न जाता गव्हर्नमेंटमध्येच टेक्निकल फील्डमध्ये राहायचं असेल, तर या काही एक्झाम्स आहेत जे तुम्हाला कुठे ना कुठे अपॉर्च्युनिटी देते. कम्प्युटरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे कम्प्युटरचा सिलेबस कंटेंट तिथे येतच, आणि जो बाकीचा सिलेबस असतो ॲप्टी रिझनिंग इंग्लिश जो कॉमन टू ऑल एक्झाम्स आहे तो सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतो. तर असे काही मेजर सेपरेट तुम्हाला प्रिपरेशन करावे लागत नाही, तर कुठे ना कुठे सिलेबस जो आहे कमी जास्त प्रमाणात सेम राहतो सगळ्या एक्झामसाठी. लेवल ऑफ डिफिकल्टी किंवा एक दोन चॅप्टर्स मागे पुढे असं प्रकारेच राहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी बॅकग्राऊंडचे सी एस आय टीचे असेल तर त्यांनी नक्कीच जर प्रिपरेशन चालू केली नसेल तर चालू करून द्या. ज्यांची प्रिपरेशन चालू आहे इट्स हाय टाइम, लगेच तुम्हाला जॉब घ्यायची आहे. 8 ते 10 तास सलग पर डेला तुम्हाला प्रिपरेशन करत जायची आहे, तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे तिथेच. तर ह्या सगळ्या डिटेल्स तुमच्यासाठी आय होप आवश्यक होत्या. तुम्हाला काही ना काही इथून माहिती मिळाली असेल, एक अवेअरनेस मिळाली असेल, तुम्ही कुठे ना कुठे मोटिवेट होऊ शकाल तर अशी मी आशा करतो. आणि या सिरीजमधला हा सी एस आय टीचा व्हिडिओ होता. आणखी जो नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे तो राहणार आहे आपला जे बीबीए बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 50+ करिअर ऑप्शनचा. तर ही व्हिडिओ नक्की शेअर करा सगळ्यांना आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. थँक्यू सो मच एव्हरीवन.